गैरी फिर आईला थांबी तिला देऊ नाही शनाय बास ना आता अगं आता किती इशू वाढवशील दे ना सोडून तू तू ते गावठीसाठी मला बोलतोयस तुला माहिती तरी का ते किती क्रूअल माइंडची आहे शनाय तू रडू नकोस यार प्लीज अगं दे ना सोडून कशाला वाढवतेस प्रकरण नाही सोडणार आहे मी अजिबात तिच्यामुळे मला त्रास होतो तिच्यामुळे तुलाही त्रास होतो कळत नाही का मला सकाळपासून मी आंघोळ पण नाही केली आहे याच कपड्यात फिरते बरं मग आता आंघोळ करून घे ना चिडचिड कशाला करतेस जा बरं प्लीज हो करणारच आहे तुझ्या बायकोच्या नावानेच आंघोळ करते आता शनायाची लवकरात लवकर कुठेतरी सोय व्हायला हवी नाहीतर हिला काहीतरी कामात तरी अडकवायला हवं नाहीतर हे इशू आता रोज होत राहणार राधिका काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि शनाया काही समजून घेणार नाही हॅलो हा येस येस क्या मैं कपूर बोल रहा हूँ गुरुनाथ मेरा नंबर भी सेव नहीं है तुम्हारे फोन में कपूर सर जी जी नहीं सॉरी मैंने नंबर नहीं देखा आपका नहीं वो क्या हुआ मैंने ऐसे ही उठा लिया ना फोन तो ध्यान नहीं गया ये सर बोलिए कुछ खास बात हाँ बहुत ही खास बात है तुम तो जानते हो कि मेरा ट्रांसफर हो गया है और मैंने सुना है कि तुमने मेरे लिए कुछ खास फेयरवेल पार्टी का इंतजाम किया है तो बस इसीलिए फोन कर दिया जी सर आपके लिए इतना तो कर सकते हैं ना हाँ अच्छा सुनो मेरी एक रिक्वेस्ट है गुरुनाथ यस सर मैं चाहता हूँ इस फेयरवेल पार्टी में तुम भाभी जी को साथ लेकर के आओ और हाँ उनसे कहना कि मेरे लिए अपने हाथ की एक अच्छी सी डिश बना करके लेके आए हाँ हाँ वो तो क्या वो तो क्या फिर से वो मायके चली गई नहीं सर ऐसी कोई बात नहीं है तुम एक काम करो भाभी जी से मेरी बात कराओ मुझे पता है भाभी जी मेरी बात को बिल्कुल नहीं डालेंगे सर मी सांगतो ना तिला ती जरा कामात आहे ती आली की मी कळवतो ना हां ते गीजर से अजूनही काही कळत नाही कपूर सर ये पीछे से शायद भाभी जी की आवाज आई है ऐसा करो तुम भाभी जी को फोन दो मैं खुद बात करूंगा यार तू पण ना आत्ताच बोलायचं होतं कपूर सर त्यांना राधिकाशी बोलायचं आणि त्यांनी तुझा आवाज ऐकला त्यांना वाटलं की राधिकाच आहे आता हा एक सेकंद ना सर एक सेकंद दे राव हा प्लीज राधिका म्हणून ऍटलीस्ट हॅलो तरी म्हण राधिका मी सॉरी नाही प्लीज प्लीज बोल हॅलो सर भाभी जी कैसी हैं आप हाँ मी मजेत राहिली गुड ये आपकी आवाज को क्या हो गया तबीयत तो ठीक है आपकी नहीं वो जरा खांसी हुई है ना ओहो अच्छा ऐसा करो आप रेस्ट करो और हाँ ये आप तो जानते हो कि मेरा ट्रांसफर हो गया है और गुरुनाथ ने मेरे लिए एक फेयरवेल पार्टी का इंतजाम किया है तो मैं चाहता हूँ कि आप उस पार्टी में जरूर आए और अपने हाथ की एक डिश बना के मेरे लिए आए मुझे अच्छा लगेगा फंक्शन है हाँ आती हूँ ना हाँ भाभी अच्छा अभी आप रेस्ट कीजिए टेक केयर प्लीज और हाँ आते समय अपने हाथ की डिश बना के जरूर लाइएगा प्लीज हाँ हाँ अच्छा बाय ओके थैंक यू शनाया नुसतं हॅलो म्हणायचं होतं तू एवढा वेळ का बोलत बसलीस आता मी कुठे तेच बोलत होते माझ्याशी आता तू बोलली नसतीस तर कपूरांना डाऊट आला असता ना मागच्या वेळेस सुद्धा आला होता आणि यावेळेला तर राधिकाशी बोलायचंच होतं म्हणून तुझ्या हातात दिला तर आता अरे बापरे त्यांना आता राधिकालाही भेटायचं आहे तिच्या हातचा पदार्थही खायचा आहे काय कसं करणार आहे ना मी मला तर टेन्शनच आले सगळं अरे मग बाहेरचा कोणता तरी पदार्थ घे आणि दे ना त्याला काय करणार त्या म्हाताऱ्याला तसंही चाललंय तू आता अगं ते कंपनी सोडून नाही जाते त्यांची जाऊ दे ना शनाया मी बघतो ना तू तुझा ना आंघोळ करून ये तुझा पटकन हा फाईन जाते मला ते गीजर मी आलो एक दोन मिनिट ते सगळं बघून ना माझी तळपायाची आग मस्तकात गेली मी तिथे असते ना तर मी दोन थोबाडी ठेवून दिले असते तिच्या नाही ना रेवती तेच तर करायचं नाही ना आपल्याला याशी वागले तर यांच्याच नजरेत वाईट ठरेल अगदी बरोबर आपला उद्देश तिला शिक्षा करायची हा नाहीये
आपला उद्देश आहे गुरुनाथला तिच्या तावडीतून बाहेर काढणं. नानी, तुम्हाला अजूनही असं वाटत कि गुरुनाथ तिला सोडून हिच्याकडे परत येईल? मला वाटते आशा, अगं आपण स्वप्नच पाहिली नाही तर ती पुरी होणार तरी कशी? मला दिसून राहिली माझा नवरा माझ्याकडे परत आला आणि मला आशा आहे नक्की परत येते. जरा बोलायचं होत. बोला. जरा बाहेर येतेस का? नाही, ही माझ्या घरातलीच माणसं. तुम्ही यांच्या समोर बोलू शकता आणि जर तसं करावंस वाटत नसेल तर नाही बोललात तरी चालेल. ठीक आहे. तुमच्याकडे माझ्याशी बोलण्यासारखं आहे हे ऐकून फार बरं वाटून राहिलं मला. बोला. ते आपले कपूर सर आहेत ना? त्यांचं काय? ते कपूर सर त्यांची ट्रान्सफर होते म्हणजे ते लंडन ब्रँचला जात आहेत. म्हणजे ते जाण्यापूर्वी एक छोटासा निरोप समारंभ म्हणजे सेंड ऑफ पार्टी ऑफिसमध्ये ऑर्गनाईज केली आहे. त्यांची अशी इच्छा होती की जाण्यापूर्वी तुझ्या हातचा एखादा पदार्थ त्यांनी खावा आणि म्हणूनच त्या पार्टीला नाही ते स्वतःहून कॉल करतीलच तुला, पण म्हटलं विचारावं तुला. आणि हे बघ राधिका, आपल्यामध्ये जे काही झालं किंवा होत आहे तो आपला पर्सनल मॅटर आहे, म्हणजे ते सगळं वेगळं आहे यापेक्षा. आणि कपूर सरांनाही तुझं खूप कौतुक आहे आणि आय अप्रिशिएट दॅट. त्यामुळे मला असं वाटतं की तू यावंस. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मी त्या सेंड ऑफ पार्टीत याव? हो, त्यांना वाटतंय. मग हे त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं चुंगलं खायला बनवा. त्यांना वाटतंय. मग येईन. राधिका, पण माझी एक अट आहे. कसली अट?
मी कपूर साहेबांच्या पार्टीला येईल. कपूर साहेबांसाठी खायला पण बद. पण तुम्ही त्यांना सांगायचं तर तुम्ही मला घरातनं बाहेर काढा. काय आपले जे जे काही घडले ते कळू दे ना कपूर साहेबांना. पण तुम्ही तुमच्या तोंडाने सांगायचं. याचं कबूल असेल तरच येईल. बावळट आहेस का? सॉरी मॅडम, मला असं नव्हतं म्हणायचं. पण राधिका, याला काय अर्थ आहे? हा आपल्यातला पर्सनल मॅटर आहे. तो कपूर सरांपर्यंत कशाला उगीच पोहोचवायचा? त्यांचा काय संबंध? संबंध कसा नाही, संबंध कसा नाही. ते मला तुमची बायको समजतात म्हणूनच तर हक्काने फरमाईश केली की नाही तर काहून सांगतील. त्यांना आता हे कळायला पाहिजे. हा आता मी तुमची बायको नसून दुसरी कोणीतरी तुमची बायको. दिस इज डिस्गस्टिंग राधिका. हे कपूर सरांना सांगण्यात काहीही अर्थ नाहीये. असं कस? तुम्ही प्रेम केलं ना त्या हिरोईनीवरती. काय ते काय मला म्हणते? गुड फॉर नथिंग असल्या गुड फॉर नथिंग लाजीरवाण्या बायकोला पार्टीत घेऊन जाणं बरोबर आहे का? मग त्यांना सगळ्यांना पण कळू दे ना तुमची बायको कशी आहे, कशी नट्टापट्टा करते, कशी हिरोईनी सारखी आहे, कशी आहे काय कळू दे ना त्यांना पण. पुन्हा तुम्हाला लाज येईल असं नाही वागायचंय मला. म्हणूनच सांगून राहिले. अट मान्य असेल येते. नाही बरोबर आहे, तुला माझी हालत कळतीये ना म्हणून तू असं पेचत पकडतेस मला. तुम्ही नाही पकडत मला पेचत. तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला तरी घरातनं बाहेर काढलीस ना कुठलीही कल्पना न देता. तेव्हा नाही पकडलीत पेचत. त्या आतीला घेऊन आलात घरात जिला काढीची अक्कल नाहीये. शनायाची अक्कल काढायची गरज नाहीये. मी त्या वेगळ्या कामासाठी आलो त्याबद्दल बोलत. ठीक तेच बोलून राहिली मी. तुम्हाला जर माझी अट मान्य असेल तर येईन. राधिका मी शेवटचा विचारतोय, हो की नाही? नाही. राधिका आय एम सो प्राऊड ऑफ यू. माझ्यासाठी हे खूप कठीण होत ग. राधिका अशी खचून जाऊ नकोस. हे बघ तू जे काही केलंस ना ते अगदी योग्य होत. ह्याच माणसाने तुला सांगितलं होतं ना की तू त्याच्या लायकीची नाहीयेस. आज तू दाखवून दिलंस त्याला की तुझ्यामुळे त्याच किती अडणार आहे. यारे कुठे होतास तू? मी घरभर शोधलं तुला.
समोर गेलो होतो राधिकाकडे. तुम्हाला न सांगता गेला होतास तिकडे? अगं आत्ता कपूर सरांचं बोलणं झालं ना, त्यांना राधिका पार्टी द्यावी असं वाटतंय, तिच्या हातचा पदार्थ खायचाय, आत्ताच झालं ना विषय, म्हणून गेलो होतो. वा ठीक आहे, म्हणजे तिला घेऊन तू पार्टीला जाणार? ठीक आहे जा जा, कुठे जायचं तिकडे जा. पुढचं ऐकशील का? नाही म्हणाली मला सरळ तोंडावर. खरच नाही म्हणाली तुला ती स्वतःच्या नवऱ्याला? बघ तरी मी सांगत होते, अपमान केला असेल ना तुझा. होणा यार, मला वाटलं होतं सहजासहजी हो म्हणेल, काहीतरी पदार्थ करून ऍटलीस्ट कपूर सरांसाठी तरी येईल, पण नाही, सरळ तोंडावर नाही म्हणाली. बरोबरच आहे, तिला आता कळलंय ना तुझं तिच्या वाचून अडतंय. आता बघ कशी नखरे करेल ते, उगाचे टँट्रम्स आणि ऍटिट्यूड दाखवेल नुसता. हे बघ तुला आत्ताच सांगते, औकात येत ठेव तिला, डोक्यावर बसवू नको जास्त. अगं मला तिचं टेन्शन नाहीये, पण तिथे कपूर सरांना काय सांगू मी? अरे सांग ना सरळ, मी आता तिच्यासोबत राहत नाही. असं कसं सांगू शनाया, आत्ता तूच राधिका म्हणून बोललीस की नाही त्यांच्याशी फोनवर, आणि त्यांना जर कळलं की मी आता राधिका बरोबर नाही शनाया बरोबर राहतो, तर त्यांच्या हातात एवढ्या पॉवर्स आहेत की कुठल्याही कानाकोपऱ्यात माझी ट्रान्सफर करतील, आणि आपल्याला ते नकोय की नाही? अरे पण तू नाही सांगितलं तरी ती बावळट सांगेलच ना. नाही मला नाही वाटत, राधिका माझ्यावर किती चिडली तरी कपूर सरांना जाऊन सांगेल असं नाही वाटत मला. मला एक कळत नाही, आता राधिका का आली नाही याचं काहीतरी कारण तरी सांगता येईल, पण आता एखादा पदार्थ तर न्यावा लागेल ना ऍटलीस्ट, त्याचं काय करू? ठीक आहे ना, ते कॉर्नरवर कोणतं हॉटेल आहे तिकडे मिळेल ना. शनाया अगं, नागपुरी पदार्थ असे सहजासहजी रेस्टॉरंट किंवा हॉटेल्समध्ये नाही मिळत, त्याची खास रेसिपी असते. खर तर आपल्याला रेसिपी जरी माहिती असते ना तरी पदार्थ करून घेतला असता. आईला सगळं माहिती आहे खरं, पण तिला कसा फोन करणार? बकुळा इतर राधिकाच्याच बाजूची, ती काही कामाची नाही. आनंदला फोन करायचा का? त्याला माहिती असेल. वेडा आहेस का तू? तो तर सर्वात जास्त स्ट्रॉंग सपोर्टर आहे तिचा, तो मुद्दाम चुकीची रेसिपी सांगेल, नको काही गरज नाही. अरे मग कोण? आपल्याला ना असं कोणीतरी पाहिजे जे आपल्या फेवर मध्ये, जे फार बडबड पण करणार नाही आणि आपल्याला लगेच सांगतील. सो फार बडबड करणार नाही आणि लगेच सांगेल. श्रेयस. अगं ते श्रेयसला फोन करायची काय गरज आहे, त्याला नसेल माहिती का? थांब एक मिनिट. हाय श्रेयस. हा हा बोल ना, बोल ना शनाया, कशी आहेस? मी बरी येते. सोड, तुला वेगवेगळ्या डिशेस करता येतात ना? हो येतात ना, म्हणजे प्रयत्न करतो मी वेगवेगळ्या डिशेस बनवण्याचा. का ग? तुला नागपुरी डिशेस येतात काही? नागपुरी नाही ग. हा पण मला कोळी किंवा मालवणी पदार्थ बनवता येतात, झालंच तर एखादा पिझ्झा किंवा पास्ता वगैरे पण बनवू शकतो, आणि ऑमलेट मस्त बनवतो. ते तूच खा, ते नको मला. तुला पाटवडी वगैरे असं काय जे म्हणतात ते येतं का काही? नाही ग, नाही तसलं काही येत नाही मला. मला नागपुरी पदार्थ कुठे मिळतील यार? नागपुरी तू तू ऑनलाईन सर्च कर ना, ऑनलाईन मिळतील तुला रेसिपीज. हा यार. आणि चनाया काय म्हणाला? नेटवर सर्च करूया. शनाया अगं हे नागपुरी पदार्थ आहेत, ते सहजासहजी असे नेटवर वगैरे नाही मिळत, किंवा मिळाले तरी प्रत्येक माणसाची काहीतरी खास रेसिपी असते आणि त्यानेच हे पदार्थ बनवले जातात. राधिकाची सुद्धा खास रेसिपी आहे, तुला नाही जमणार. राधिका किचन मध्ये हुशार आहे यार. अरे परत त्याच्या बायकोकडे जायला नको, मोहन काहीतरी केलं पाहिजे. नाही नाही एवढं काही कठीण नाहीये, ऑनलाइन मिळेल ना मला. अगं शनाया, अगं तू कशाला या भानगडीत पडतेय, सोड ना. नाही नाही सापडेल ना मला, करते मी, मी करूनच दाखवतो त्या पडाची वडी. शनाया पुडाची वडी. हा हा तेच ते.